नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता सोळावी झुडूक मी व्हावे या कवितेवरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवीला काय व्हावेसे वाटते उत्तर कवीला एखादी मंद झुडूक व्हावेसे वाटते पुढील प्रश्न कडीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते उत्तर कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते पुढील प्रश्न दिशा दिशातून कवी काय उधळून देतो उत्तर दिशादिशातून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो पुढील प्रश्न कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे उत्तर कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे पुढील प्रश्न तुम्हाला काय व्हावेसे वाटते उत्तर उदाहरणार्थ वारा किंवा नदी किंवा चंद्र किंवा यापैकी तुम्हाला काय वेगळे व्हावेसे वाटते त्याचे उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहे प्रश्न दुसरा खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा अ जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे उत्तर घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे आ जाता जाता सुगंध उधळत जावे उत्तर परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा ई झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे उत्तर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर ई हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे उत्तर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात प्रश्न तिसरा कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा कंसातील शब्द आहेत पसार झाले झुकली कानोसा घेतला भरारी घेतली अ घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला आ मांजरीला पाहून उंदीर पसार झाले ई नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली ई पक्षाने आकाशात भरारी घेतली प्रश्न चौथा रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा वाटते मला पाखरू एकमी मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वच्छंदी जावे कधी आकाशी तर कधी समुद्राकाठी झाडावर कधी वा कधी डोंगरापाठी मुलांनो या ठिकाणी नमुना दाखल या कवितेमध्ये शब्द भरून दाखवलेले आहेत तुम्ही देखील तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा हा स्वाध्याय सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या वहीत लिहून काढा